झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज आणि या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते अमरावती मधून राणा दाम्पत्या विरोधात। आता शिवसेना अमरावती मध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बेरोजगारी महागाई हा प्रश्न राणा दाम्पत्याने सोडवावा अशी आता मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते। अमरावतीत राणा दाम्पत्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। अमरावतीच्या पंचवटी चौकात शिवसेना महानगर प्रमुख पराग गुर्दे यांनी राणा दाम्पत्या विरोधात पोस्टरबाजी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 36 दिवस पाखळले, काहीच नाही सापडले, शेवटी इथेच आलेत असं शिवसेना नेते पराग गुर्दे म्हटलेले आहेत। तर बेरोजगारी महागाई आणि हा प्रश्न राणा दाम्पत्याने सोडवला पाहिजे असं देखील पराग गुर्दे म्हटलेले आहेत। 36 दिवसानंतर राणा दाम्पत्य अमरावतीत येत आहे। 36 दिवसापासून हे काय करत होते? 36 दिवस एवढी महागाई वाढली, एवढं पेट्रोलची दरवाढ झाली, कमी होते जास्त होते, जर आपली एवढीच चालती आहे पंतप्रधान आणि अमित शहाकडे, तर जनतेच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे। पेट्रोलच्या दरवाढीचे भाव याच्याविषयी बोललं पाहिजे। तुम्ही कोणाच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचता हे कुठपर्यंत योग्य आहे हे महाराष्ट्राची जनता विचारते आहे। आणि हे म्हणतात की शनी महाराष्ट्राला लागला, हा जिल्ह्याला लागलेला शनी आहे अमरावती जिल्ह्याला नवनीत राणा आणि रवी राणाच्या रूपानं, एवढंच या प्रसंगी म्हणतो। आमचं या प्रसंगी एवढंच म्हणणं आहे की 36 दिवस हा जिल्हा हा विकासापासून दूर राहिला, यामध्ये पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढले, बेरोजगारी वाढली, पण या दोन्ही आमदार खासदारांना केंद्र सरकारच्या विरोधात शब्द काढायला यांच्याजवळ शब्द नाही आहे, चकार शब्द केंद्र सरकारविरुद्ध बोलले नाही। आणि 36 दिवस हे फक्त हनुमान चालीसेच्या नावानं जिल्ह्याच्या बाहेर होते आणि नौटंकी करत होते। आज आमचं एवढंच म्हणणं आहे का हनुमानजी यांना एवढी सद्बुद्धी देव की त्यांनी या ठिकाणी आता पेट्रोल डिझेल या भावावर बोलावं आणि मोदीजींना सांगण्यासाठी हनुमान चालीसा या ठिकाणी वाचावी। आणि उद्धव उगले, झूम ऑन न्यूज अमरावती। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।